भाजपा में सबसे ज्यादा ओबीसी नेताओं को न्याय मिला है। देश के प्रधानमंत्री खुद ओबीसी है। देश के मंत्रिमंडल में 27 से ज्यादा मंत्री ओबीसी है, ऐसा विधायक चंद्रशेखर बावनकुए ने कहा। इस दौरान उन्होंने आगे कहा कि भाजपा सरकार ने हमेशा ही ओबीसियों के लिए कार्य किया है। भारतीय जनता पक्षा मध्ये सर्वात जास्त ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे। माननीय देशाचे पंतप्रधान स्वतः ओबीसी आहे। मागच्या मंत्रिमंडळात बघा, देशाच्या मंत्रिमंडळात अनेक 27 वर मंत्री ओबीसी घेतले। केंद्रामध्ये ओबीसी करता अनेक निर्णय केंद्र सरकारने केले। आता सुप्रीम कोर्ट मध्ये केंद्र सरकार भांडलं तेव्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि त्या ठिकाणी नॉन क्रिमिनलच्या मुलांना त्या ठिकाणी सवलत मिळाली। राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार असताना ओबीसी मंत्रालय तयार केलं। अनेक ओबीसी मंत्री राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आलेत आणि एखाद्याचं कुठं पोटात दुखलं, त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ पूर्ण झाला नाही, म्हणून भारतीय जनता पार्टी ओबीसी अन्याय करता है असा कांगावा करणारे आपल्या स्वार्थाकरता करतात। खऱ्या अर्थाने माझी त्यांना विनंती आहे की तुमचा व्यक्तिगत स्वार्थ असेल तर तुम्ही कोणत्या पक्षात जा, पण ओबीसी भारतीय जनता पक्ष हा ओबीसी विरोधी आहे असं बोलणं काही योग्य नाही आहे। जनता त्यांना धडा शिकवेल। भारतीय जनता पार्टीने नेहमीच ओबीसीला मोठं केलं आहे, ओबीसी समाजाला न्याय दिला आहे आणि आज महाराष्ट्रात जे मोठं नेतृत्व आहे अनेक ठिकाणी, आज दिल्ली मध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, हे ओबीसी समाजाला केवळ भारतीय जनता पार्टीने दिला आहे आणि त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाकरता कुणी गेलं त्यांनी ओबीसी समाजावर भाजप अन्याय करते असं बोलून जाऊ नका। तुमचा स्वार्थ कळवा आणि नंतर त्या ठिकाणी असे असा शब्द प्रयोग करा।